नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाग आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. 12,000 गावठी कट्ट्यासह 400 रुपयाची काडतुसे बाळगल्या प्रकरणी वडील गावात तरुणाला पोलिसांनी केली अटक. धुळे ग्रामीणचे महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ निंबाळे गावात झाली सभा, गावोगावी जोरदार प्रचार फेऱ्या. धुळे शहरातील लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचारार्थ मोचीवाड्यात झाली सभा, कल्याण भवन पासून निघाली प्रचार रॅली. साक्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांच्या प्रचार फेऱ्यांना गावोगावी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळे शहरातील महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ न्हावी कॉलनी आणि देवपूर परिसरात काढण्यात आली प्रचार रॅली. धुळे शहरातील अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांच्या प्रचारार्थ नगावबारी परिसरात काढण्यात आली प्रचार रॅली. आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील एकविरा देवी मंदिरात 56 भोग लावून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. 12,000 गावठी कट्ट्यासह 400 रुपयाची काडतुसे बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. वडेल गावात ही अटक करण्यात आली. वडेल गावात वरला ते आंबा रस्त्यावर एका तरुणाला गावठी कट्ट्यासह काढले म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळून 12,000 रुपये किमतीच्या कट्ट्यासह 400 रुपयाची काडतुसे जप्त केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की वडेल गावात एक इसम गावठी कट्ट्यासह काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला घेऊन येत असल्याची खबर तालुका पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी लागलीच वडेल गावे धाव घेतली. सायंकाळी 7:45 वरला ते आंबा रोडवर एका इसमाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता गणेश सुखलाल पाटील राहणार शास्त्री कॉलनी सेंधवा मध्य प्रदेश असे इसमाचे नाव असल्याचे उघड झाले. शिवाय त्यांच्या अंगझडतीत 12,000 रुपये एक व 400 रुपये किमतीचे 2 काडतुसे आढळून आले. पोलिसांनी हा माल जप्त केला असून गणेश पाटील याच्यावर आर्म ॲक्ट 25 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक नरेंद्र खैनार करीत आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांडे सर यांनी अवैध शस्त्र दारू आणि रोख रक्कम याविरुद्ध विशेष मोहीम सध्या हाती घेतलेली आहे आणि याच मोहिमेच्या संबंधाने जिल्ह्यातील संपूर्ण गोपनीय यंत्रणा ही सतर्क करण्यात आलेली आहे. याच दरम्यान आम्हाला काल रोजी गुप्त बातमीदाराकडून अशी एक माहिती प्राप्त झाली होती की एक व्यक्ती हा मध्य प्रदेशातील वर्ला या ठिकाणून शिरपूरकडे येणाऱ्या एका प्रवासी वाहनामध्ये कट्टा म्हणजे देशी बनावटीचं पिस्टल घेऊन निघालेला आहे. एक नाकाबंदीचं आयोजन केलं आणि त्या दरम्यान नाकाबंदीच्या दरम्यान वरला ते शिरपूर जाणाऱ्या सर्व प्रवासी वाहनांची आम्ही कसून तपासणी करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आम्हाला एक MP10 पासिंग असलेली एक खाजगी प्रवासी वाहतूक करणारी जी काही जीप आहे तिच्यामध्ये एक संशयित इसम मिळून आला ज्याच्या कमरेला एक चंदेरी रंगाचा एक देशी बनावटीचं पिस्टल हे लावलेलं होतं आणि त्यामध्ये 2 जिवंत काडतूस देखील मिळून आलेले आहेत. जेव्हा या इसमास त्याचं नाव विचारलं त्याने त्याचं नाव गणेश सुखलाल पाटील राहणार सेंधवा जिल्हा बडवानी असं सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेला अधिक माहिती घेतली त्यावेळेला या गणेश सुखलाल पाटील या इसमाविरुद्ध मध्य प्रदेश पोलिसांमध्ये भारतीय हत्यार कायदा तसंच इतर गंभीर गुन्ह्यां कलमांखाली सुमारे 6 दाखल असल्याचं निष्पन्न झालं. सदर आरोपी हा सराईत आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे ग्रामीणचे महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ निंबाळे गावात सभा झाली. तसेच सोनगीर कुसुंबा खंडलाय जुने भदाने बाबुर्ले येथे जोरदार प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी महाआघाडीचे धुळे ग्रामीणचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ निंबाळे गावात जाहीर सभा झाली. सभेसाठी निंबाळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मान्यवरांनी आपली भूमिका मांडत कुणाल पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन ग्रामस्थांना केले. या सभेपूर्वी तालुक्यातील सोनगीर गावात हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांचा जोरदार प्रचार केला. संपूर्ण गावात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. किरण शिंदे, रमेश श्रीखंडे, ज्योती पावरा, विशाल पाटील, शोभाताई जाधव, चंद्रकांत पाटील, दिनेश पटेल यावेळी उपस्थित होते. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 कुसुंबा खंडलाय जुने भदाने बाबुर्ले या ठिकाणी प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या.
जर बघितलं तर धुळे तालुक्यामध्ये 70,000 ते 75,000 मतदान या आदिवासी समाजाचं. मला आठवतं 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या वेळेस या धुळे जिल्ह्याला खावटी कर्ज मिळत नव्हतं ते नंदुरबार जिल्ह्याला मिळत होतं, त्यावेळेस तत्कालीन आदिवासी विकास मंत्र्यांना पवार साहेबांसमोर बसून आम्ही सांगितलं की आदिवासींमध्ये जर 2 प्रकार असतील, तिकडचे पावरा असतील, वसावे असतील, तर आमचा बर्डे दिला आहे, यांना देखील त्या पद्धतीच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आणि तशा पद्धतीने सातत्याने मित्र 15 वर्षापर्यंत तुम्हाला खावटी कर्ज देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली, तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या खात्यावरती पैसे देण्याची संदर्भातली भूमिका घेतली आणि ते देखील कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली भूमिका 15 वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारमध्ये केली. की जो निकाल लागला तो मान्य करा, पण या तालुक्यातील जनतेने आपल्याला खूप प्रेम दिलेलं आहे, या तालुक्यातील जनतेची साथ सोडायची नाही. पुढचे 5 वर्ष आणि काम करतो जनतेची सेवा करतो. आणि त्यामुळे मी सांगितलं की निवडणुका येतील, जातील, जय पराजय होत नाही, परंतु हे तुमची बांधील, तुमचा प्रेम, तुमचा जिव्हाळा हा आम्ही कधीही सोडणार नाही, हा मला शब्द देण्याकरता मी केले. आणि म्हणून मित्रांनो, हा जे व्रत असत, हे व्रत जपत असताना, हे व्रत पूर्ण करण्या करताना माझ्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसापर्यंत या सरकारच्या योजना पोहोचवण्याकरता, खऱ्या अर्थाने जेव्हा एखादी लढाई आपण राजकारणामध्ये लढतो आणि राजकारणाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद देतात, तेव्हा हे व्रत अजून ताकदीने तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्हाला. कॅमेरामन स्वप्नील मोहिते, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचारार्थ मोचीवाड्यात सभा घेण्यात आली, तसेच कल्याण भवनपासून प्रचार रॅली काढण्यात आली. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मोचीवाड्यात लॉ कॉलेजजवळ सभा घेण्यात आली. या सभेला संबोधित करताना अनिल गोटे यांनी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं. अनिल गोटे यांच्या प्रचारार्थ कल्याण भवनपासून सोमवारी प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत गोटे समर्थक आणि लोकसंग्रामचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. माझ्या आमदारांचा हक्क आहे फक्त आणि फक्त धुळेच्या जनतेचा पाठिंबा. आणि एवढी तुम्हाला भेट असेल, हा माझा आमदारकीचा राजीनामा पक्षाचा राजीनामा. एकच गोष्ट सांगतो, निवडून आल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत मी तुम्हाला 1 दिवसावर पाणी ते खेळ खातात, म्हणून त्यांना जवळ दुसरंही खात होते. मग निवडणूक आली, मी काय रंगरूपाईचा सुंदर माणूस नाही, पण परमेश्वरांनी एक गोष्ट मला दिली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. साक्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार मंजुळा गावित यांना प्रचारादरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गावितांचे कार्यकर्ते गावोगावी जोरदार प्रचार करीत आहेत. साक्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सो मंजुळा गावित यांच्या विजयासाठी परिवारासह तसेच समाजाचे पदाधिकारी, ठाणे शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार योगेश भोये, माजी पंचायत समिती सभापती गणपत चौरे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल बागुल यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. अनेक गावांमध्ये माता व महिला भगिनी यांनी त्यांचे ऑक्शन केले. रविवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी शेलबारी, उमरे, दिघावे, नाड या गावांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. या गावांमध्ये मंजुळाताई यांना प्रचंड प्रतिसाद देऊन मतदार बंधू भगिनी यांनी सर्वत्र स्वागत केले. माजी सभापती जगदीप चौरे, संभाजी भैरव, अनिल बागुल, माजी आमदार वसंत दोधा, सूर्यवंशी यांच्यासह छाईल, शेलबारी, दिघावे, उंबरे, उंबरटी, गणेशपूर येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा.
आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे, दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. धुळे शहरातील महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ न्हावी कॉलनी आणि देवपूर परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ न्हावी कॉलनी आणि देवपूर परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. हिलाल माळी यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं. या रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांच्या प्रचारार्थ नगावारी परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. धुळे शहरातील अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांच्या प्रचारार्थ नगावबारी परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. नगावबारी परिसरातील मारुती मंदिरात नारळ वाढवून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत राजवर्धन कदमबांडे यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील एकविरा देवीच्या मंदिरात 56 भोग लावून विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एकविरा देवी मंदिरात 56 भोग लावण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोजागिरी पौर्णिमेला शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली. याविषयी अधिक माहिती दिली सोमनाथ गुरव यांनी. श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने अश्विन नवरात्राची सांगता आज होत आहे. त्यानिमित्ताने कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. आज सकाळपासूनच आई भगवतीच्या दर्शनाला कोजागिरी निमित्ताने भाविकांची गर्दी झालेली होती. आज जवळ बाहेरगावाहून बरेच भाविक आलेले होते. त्याचप्रमाणे सकाळी 8 वाजेला आरती झाली. आरतीनंतर आईसाहेबांचे सोपस्कार पूजाविधी करण्यात आली. दुपारी 12 वाजेला महाआरती महानैवेद्य देण्यात आला आणि 12:00 आरतीनंतर आई भगवतीची पालखी सोहळा मंदिर परिसरात करण्यात आला. आज नवीन पालखी करण्यात आली, स्टीलची पालखी करण्यात आलेली. त्याचप्रमाणे आता सायंकाळी 7:00 आरतीनंतर देवीचा जागरण गोंधळ या ठिकाणी करण्यात येत आहे.
सालावार प्रमाणे आई भगवतीला 56 भोग अर्पण करण्यात येतात आणि 56 भोगचा नैवेद्य आता गोरज मोरथावर दाखवण्यात आला आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइज. 12,000 गावठी कट्ट्यासह 400 रुपयाची काडतुसे बाळगल्या प्रकरणी वडील गावात तरुणाला पोलिसांनी केली अटक. धुळे ग्रामीणचे महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ निंबाळे गावात झाली सभा, गावोगावी जोरदार प्रचार फेऱ्या. धुळे शहरातील लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचारार्थ मोचीवाड्यात झाली सभा, कल्याण भवन पासून निघाली प्रचार रॅली. साक्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांच्या प्रचार फेऱ्यांना गावोगावी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळे शहरातील महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ न्हावी कॉलनी आणि देवपूर परिसरात काढण्यात आली प्रचार रॅली. धुळे शहरातील अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांच्या प्रचारार्थ नगावबारी परिसरात काढण्यात आली प्रचार रॅली. आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील एकविरादेवी मंदिरात 56 भोग लावून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.